नमस्कार, मी जितेंद्र राठोड थिंक जित या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण एक नवीन वर्कशॉप घेऊन आलेलो आहे, जे लहान मुलासाठी सिनेमा करिअर वर्कशॉप, म्हणजे सिनेमा कसा बनवायचा मोबाईलच्या माध्यमातून। आणि विशेष लक्ष द्या, हे जे काही वर्कशॉप आहे हे साधंसुधं वर्कशॉप नसून हे अक्षय एंडीकर सर, ज्यांनी जगामध्ये आपलं स्वतःचं नाव केलेलं आहे अशा त्यांच्या फिल्म ज्या जगप्रसिद्ध झालेल्या आहेत, लक्षात घ्या त्यांची माहिती। यानंतरच्या माझ्या या बोलण्यानंतर ते त्यांचा व्हिडिओ मी प्ले करणारच आहे। तर जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून लहान मुलांसाठी हे आपण एक करिअर वर्कशॉप आपण घेऊन आलो आहे ऑनलाईनच्या माध्यमातून, ज्याला एनरोल करायचं असेल त्यांच्यासाठी एक व्हॉट्सअप नंबर जो देत आहे त्या नंबरवर सर्वांनी व्हॉट्सअपच्याच माध्यमातून संपर्क साधायचा आहे, कॉल करायचा नाही। लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचं आणि चांगलं हे वर्कशॉप आहे जे ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला शिकायला मिळणार आहे। आणि अधिक माहिती जी असेल तुम्हाला जी मिळायची आहे ते व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुम्हाला मिळेल। लक्षात घ्या, खूप छान आणि पद्धतशीरपणे ते तुम्हाला समजून सांगतात, जे आता यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला दिसेल आणि ते माहिती मिळेल। लक्षात घ्यायचं आहे आणि करायचं आहे, ठीक आहे। आणि अक्षय इंडिकर सरांनी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे सौभाग्य दिलं त्यासाठी मी अक्षय इंडिकर सरांचं मनापासून धन्यवाद म्हणतो। खूप कमी वेळेमध्ये त्यांनी रिप्लाय पण दिलेला आहे, तर ते खूप असे जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, पण तरी साधेपणाने ते खूप व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करतात। आणि व्यवस्थित ही गोष्ट लक्षात येते की मी पण एक शिक्षक असल्यामुळे लहान मुलांसोबत कशा पद्धतीने समजून सांगायचं आहे हे मला तर येतेच येते, पण एक फिल्म लहान मुलांनी कशी बनवायची त्याच्यामागचं खूप मोठ्या ज्या गोष्टी आहेत, काय काय पोचलं पाहिजे मुलांपर्यंत, ॲक्च्युअलमध्ये खूप जण त्यांच्यासाठी हे वर्कशॉपसाठी मोठे जे आहेत व्यक्ती ते त्यांच्या मागं लागलेले आहेत, पण तरी त्यांना ते वेळ नसल्यामुळे ते करून घेत नाही आहे। पुढे होईल ते आणखी वर्कशॉप, पण हे लहान मुलांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्यासाठी वर्कशॉप घेऊन येत आहे। तर यानंतरचा व्हिडिओ ऐका आणि जो व्हॉट्सअप नंबर मी सांगितलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधून त्या वर्कशॉपला जॉईन होण्याचा प्रयत्न करा। जास्तीत जास्त संख्येने पोहोचायचं आहे आणि वर्कशॉपला एनरोल करायचं आहे। तर जो व्हिडिओ आहे तो आता यानंतर प्ले होईल। नमस्कार, मी अक्षय इंडिकर, स्थलपुराण त्रिज्या उदाहरणार्थ नेमाडे या चित्रपटाचा दिग्दर्शक। फिरता सिनेमाकडून आम्ही घेऊन येत आहोत लहान मुलांसाठी सिनेमा करिअर वर्कशॉप। लहानपणीच जर तुम्हाला कळालं की तुम्हाला सिनेमात कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं, पडद्यावर तुम्हाला झळकायचंय की पडद्यामागच्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला काम करायचं, फिरता सिनेमाकडून आयोजित केलेले हे वर्कशॉप ऑनलाईन असेल। त्यांच्या व्यक्तिगत कलानुसार आम्ही सिनेमामधल्या प्रत्येक विभागाविषयी मार्गदर्शन करू। त्यांना स्वतःची फिल्म तयार करण्यासाठी जे जे मार्गदर्शन लागेल ते मार्गदर्शन आम्ही देऊ। सिनेमाची कल्पना कशी सुचते, कल्पनेपासून पडद्यापर्यंतचा प्रवास नेमका कसा असतो, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या विभागांचा समावेश होतो, सिनेमाच्या टीममध्ये काम करणाऱ्या माणसांचा नेमका रोल काय असतो, त्यांच्या नेमक्या भूमिका काय असतात, हे जाणून घ्या आणि तुमची स्वतःची फिल्म, शॉर्ट फिल्म, मोबाईलवरची फिल्म बनवण्यासाठी तयार व्हा। देशोदेशीचा, जगभरातल्या विविध देशांमधला सिनेमा आम्ही या वर्कशॉपमध्ये दाखवणार। काही शॉर्ट फिल्म दाखवणार, काही अॅनिमेशन फिल्म दाखवणार, तर काही सिनेमांमधल्या काही दृश्यांना फक्त दाखवणार। फोटोग्राफी विषयी काही गोष्टी शिकवणार, चित्रकलेविषयी काही गोष्टी जाणून घेता येतील। तर भेटूयात आमच्या सिनेमा वर्कशॉपमध्ये। पाहलत मुलांनो, किती छान पद्धतीनं अक्षय इंडिकर सरांनी सांगितलेलं आहे। तर तुम्हाला हा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधायचा आहे आणि तुम्हाला जर सिनेमा कसा बनवायचा, काय आहे त्याच्या मागची रूपरेषा ते शिकून घ्या। तर या गोष्टीचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यायचा आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवा। तुम्ही पण हे करण्याचा प्रयत्न करा, खूप काही तुम्ही शिकायला मिळेल आणि पुढे चालून भविष्यामध्ये तुम्ही एखादी चांगली मोठी फिल्म पण बनू शकाल। तर सर्वांनी हे पाहायचं आहे आणि करायचं आहे।
तर ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तुम्ही जर करत असाल तर तुम्ही एनरोल करायचं आहे. जर आणखी तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे पोहोचवायचं आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.